नमस्ते, मी अहमदनगरमधील सर्प मैत्रीण शीतल कासार। तर मला लहानपणापासून जी आवड होती सापांबद्दल आणि प्राण्यांबद्दल, तर ती आता मी जोपासत आहे। आणि गेले 4 वर्ष मी स्नेक रेस्क्यू करते आणि आतापर्यंत जवळजवळ मी 1000च्यावरती सापांना जीवदान दिलंय। आणि त्यात मला खूप आनंद आहे की एक मुलगी म्हणून माझे घरचे मला सपोर्ट करतात ते, आणि सर्व जे माझे अहमदनगरमधले आहेत तर ते मला कॉल करून जिथे साप असेल तिथे मला कॉल करतात आणि मग तो स्नेक रेस्क्यू करण्यासाठी मला बोलवतात। तर त्याच्यात मला खूप आनंद आहे आणि मला असं वाटतं की जसं मी काम करते तसंच बाकीचे जे मुले आहेत की ज्यांना खरंच आवड असेल प्राण्यांची किंवा सापांची तर त्यांनी खरंच हे काम करावं। आणि मी निश्चितच त्यांना हे प्रशिक्षण देईल। मी स्वतः पण घेतलं आहे गुगलद्वारे, यूट्यूबद्वारे, आणि काही जे सर्प मित्र आहेत जुने वगैरे तर त्यांच्याकडे जाऊन मी तिथे रेस्क्यू रिलीज त्यांच्यासोबत केलं आहे। तर त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे 4 वर्षाचा। तर तुम्ही माझ्याकडे निश्चिंत येऊ शकता आणि मी तुम्हाला नक्कीच शिकवेल। आणि तुमच्याकडनं फी वगैरे काही घेणार नाही, बाकीचे लोक घेतात पण मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे, कारण माझ्याकडनं कोणी घेतले नाही त्याच्यामुळे मीही कोणाकडनं घेणार नाही। आणि मला एवढंच वाटतं की जी अन्न साखळी आहे तर ती ब्रेक होऊन देऊ नका, कारण हे निसर्गाचा एक घटक आहे। आणि जसे बाकीचे जे प्राणी महत्त्वाचे असतात तर तसंच हा जीव म्हणजे साप हा खूप महत्त्वाचा आहे। आणि शेतकरी जे आपल्या शेतावरती जे रसायन खतं जे असतात किंवा कीटकनाशकं असतात तर ते फवारतात, त्याच्यामुळे काय होतं आहे ते कीटकनाशकं तर मरतात पण प्रॉब्लेम असं होतं की हे साप वगैरे जे आहे त्यांची स्किन वगैरे डेड होते किंवा त्यांचे म्हणजे ते स्वतः डेड होतात। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते वापरू नका, कमीत कमी प्रमाणात वापरा आणि खूप जास्त हार्ड वगैरे वापरू नका ते। तर एवढंच सांगणं आहे की तुम्ही सापांना मारू नका। जर सर्पमित्रांचा जर नंबर नसेल तर तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडनं सर्पमित्रांचा नंबर घ्या। तर मी तर शीतल कासार आहे, तुम्ही अकाउंट वगैरे माझं यूट्यूबला बघू शकता, तर त्याच्यामध्ये मी माझा नंबर ऑलरेडी दिलेला आहे। तर तुम्ही त्याच्यावरती तिथे नंबर वगैरे घ्या आणि नक्कीच मला कॉल करा। आणि मी नक्की नगरपासून 40 ते 50 किलोमीटरपर्यंत मी कॉल करते। पाहिलं आपण शेंडी गावामध्ये काल कोबरा रेस्क्यू केला होता, तर आता फॉरेस्टमध्ये येऊन आपण सकाळी त्याला रिलीज केलं आहे। तर असंच तुम्ही सर्पमित्रांना कॉल करून बोलवत जा, सर्पांना वाचवत जा। निसर्गाची ही खूप अन्नसाखळी जी आहे ती ब्रेक होऊन देऊ नका। एवढीच माझी इच्छा आहे की तुम्ही सर्पांना मारू नका आणि प्लीज सर्पमित्रांचा नंबर, कुणाचा नंबर नसला तरी चालेल पण सर्पमित्रांचा नंबर जरूर ठेवा आणि अशा सापांना जीवदान द्या।